मन मंदिरा गजर भक्तीचा। विरोधातून पूर्ण अध्यात्म। जिजाबाईच्या पायामध्ये काटा मोडला। जिजाबाईच्या पायामध्ये काटा मोडल्यानंतर जेवढ्या अस्सल होत्या तेवढ्या हणल्या तिने। काळ्या, तुझा मुडदा उचलला, तुझी तिरडी बांधली। देवाला सुद्धा या शिवाय ऐकायच्या होत्या। उगीच ते सगळं अनंत कोट ब्रह्मांड नायक करतो देव म्हणलं हे काय म्हणते मला कळत नाही, पण हे कळलं। शिवी कळेल असा शब्दात द्या म्हणजे परिणाम होईल। इंग्लिशमध्ये डॅमफुल म्हणू नका। मग ती म्हणेल काय म्हणताय डॅमफुल काय काय नाही, तसं काही बोललो नाही मी। कळे अशा शब्दात द्या की नाही जर शिवीर तुम्हाला उलटून आली तर बघा कसं आहे। जीवनामध्ये कळलं पाहिजे। कसं पाहिजे? कळलं पाहिजे। कळलं तर त्याचा परिणाम। म्हणून या ठिकाणी म्हणाले की आता काहीही शिल्लक राहिले नाही। दृश्य नाही, द्रष्टा नाही, दर्शन नाही, ते शब्द पुन्हा पुन्हा येणार आहेत। किंबोन आईसी जेत गुरु शिष्य भेद नसे, आम आईसी आदशे गुरुपाद फळले। अशाच अवस्थेमध्ये आम्हाला गुरुपाद फळले, गुरुचरण फळले। पाद म्हणजे चरण, गुरुचरण। आम्हाला फलद्रुप झाले जीवनामध्ये। वंद्य वंदन कत्वे आत्मा केवळ वंदन घन, ऐसेची काही खुणा अनुभव आली। म्हणून मग त्या जिजाबाईचं सांगता सांगता थोडक्यात सांगतो। आणि खूप काटा मोडल्या, शिव्या दिल्या। शिव्या दिल्यानंतर आता काय करावं? आला देव, आल्याबरोबर समोर दिसला तर आणखीन फैर। ती शिव्या देत्याने हसतायत, हे माझ्या गाठचं नाही, गवळणीने सुद्धा असंच केलं। बघा नामदेवरायचा अभंग आहे, ब्रह्माणी गोवळपणे यज्ञ भोक्तानी उच्चिष्ट खाणे, वेदासी स्तविता उगाची बैसे, आणि गवळणीच्या शिव्या ऐकोनिया खदखदा हसे हो, आईशा गवळणी त्या आनंद भरिता। काय म्हणतायत? ब्रह्म आणि गोवळपणे, ब्रह्म आणि गाई राखतोय, शेण काढतोय, यज्ञ भोक्ता आणि उच्चिष्ट खातोय, वेद स्तवन करतोय, ब्रह्मदेवाने इतकं स्तवन केलं चेहऱ्यावरची रेष हसली नाही, आणि गवळणीने शिव्या दिल्यावर खदखदून हसतोय। तसं त्याच्यातली जिजाबाई गवळण आहे, तिने शिव्या दिल्याबरोबर जे हसू लागला, हसतोयस काय म्हणले दात काढून, पायामध्ये माझ्या काटा मोडलाय। ते म्हणले जिजाबाई मी काढतो, अजिबात काढू नकोस काटा, माझ्या पायातला काटा मी काढीन। अरे माझ्या पायात काय, माझ्या आयुष्यात तू मोडलेला काटा आहेस, पायातच काय, माझ्या आयुष्यात मोडलेला काटा आहे। तू ज्या दिवसापासून भेटलास माझ्या नवऱ्याला त्या दिवसापासून चुकून मुकून माझ्याकडे बघतो, नाही तर सतत विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली काय करायची विठ्ठल माऊली। तुझं म्हणणं जिजाबाई, तुझं म्हणणं बरोबर आहे, अगदी तू बोलतेस ना अगदी खरंच आहे, तसंच आहे मी। मग ती काटा काढता ये ना, हा काढूनच दे ना, यांनी ठरवलं काढायचं नाही तर कसा निघेल। संसारातले काटे देवाकडे निघतात, म्हणून त्याच्याकडे प्रार्थना करायची असते। काय म्हटलं मी? मग शेवटी हातात पाय घेतला, बघितलं का तुम्ही जिजाबाईला निंदा करता, विद्वान तर फार निंदन करता, शाणे लोक जिजाबाई फार कशाक, तुमच्या घरातली बघा कोणी माणूस म्हणतो बरं का, साधा सुद्धा ज्याला काही कळत नाही तेही म्हणतो। तुकाराम महाराजांची बायको कजाग होती, अरे तुझं दिवसातून 10 वेळा माप काढते, वाटेल तसं बोलते, बघा दे तुम्ही इथली एकही बाई असं नाही की अगदी देव नवऱ्याला कशाला धक्का लावून बोलत नाही, बोलतेच बोलतेच, बोलले नाही ते ती बाईच नाही, बोलता का नाही? अरे एक रूपाने होय म्हणा की नाहीतरी
तुम्ही म्हणाल काय बाबा महाराज बळजबरी आहे तुमची, मी कशाला बळजबरी करू, काय आहे ही कथा अशीच आहे. आणि मग शेवटी हातात पाय घेतला, काटा काढला, अहो काय हात लावलं निघाला त्याला काय काय. जिजाबाई केवढी मोठी आहे कळलं का तुम्हाला, देवाने तिचा पाय हातात घेतला एवढी मोठी आहे, एवढी मोठी आहे. पण तेवढ्यापुरतं ते काटा काढताना सुद्धा तो आला की नाही त्याच्याकडे बघत नव्हते, अशी बघत होती. तो आमचा गाथा जर तुमच्याकडे असेल तर त्या चित्र बघा, अशी बघत होती. जिजाबाई बाजूला मला तुला बघायचं नाही, मग तू इकडे आला, इकडे आला काय इकडे ना, समोर आला की नाही पाठी वळून बघायचं बरं का. शेवटी वर बघितलं तर वर तोच दिसतोय, मागे बघितलं मागे दिसलं. शेवटी म्हटली मी एलिया, जिथे जाईल तिथे तू आहेस, तत्वज्ञान कळतंय का, जिथे जाईल तिथे तू आहेस. हां, मग शेवटी डोळे झाकले, अहो डोळे झाकल्यानंतर आतही तोच दिसतोय. आणि जेव्हा आत दिसू लागला म्हणले माझा पाठपुरावा करतोयस. देव म्हणला जिजाबाई अरे दुसऱ्याचा असा पाठपुरावा केला असता तर कितीतरी माझी देवळं बांधली असती. काय हां अरे जिजाबाई तुझं काय भाग्य आहे, ते म्हटली तसलं भाग्यावेगाचं वर्णन करू नकोस, तू फार लवाडा आहेस, उगीच माझ्या मागे येत नाही, माझ्याजवळ तुकोबा आहे म्हणून तू माझ्याकडे येतोस, माझ्याजवळ तुकोबा आहे म्हणून तू माझ्याकडे येतोस. आणि उगीच नाही येत, मी तुझ्या तुकोबाला जेवायला घालते ही भाकरी बघ म्हणून येतो असतो. आणि नुसता तुकोबाचं प्रेम नाही, त्यातला तुकडा तुला सुद्धा पाहिजे असतो म्हणून तू येतोस, म्हणून तू येतोस. लक्षात घ्या, जिकडे पाहावं तिकडे तूच आहेस, तूच आहेस. महाराज म्हणाले कसा आहे परमात्मा, ए विषयी दृष्टांत, आणि इतका एकरूप आहे. पुढचा दृष्टांत देतात, गुणतेलाच्या सोयरिका निर्वाहिली दीपकळिका, ती का होईल पुळिका कापुराची. कसं आहे वाती तेलाच्या संबंधाने, कसं होतं वात आणि तेल हां यांच्या संबंधाने ते पेटतं, पेटल्यानंतर ते ज्योत जरी विजलं तरी हे खाली शिल्लक काय वात शिल्लक राहते, तेल शिल्लक राहतं. हा दृष्टांत एक झाला. कापूर पेटवल्यानंतर काय शिल्लक राहतं खाली, पेटलेला अग्नीही जळून जातो बरं का, आणि कापूरही नष्ट होतो. तसं तुला वंदन करायला जावं तर वंदन करणारा मी, आणि ज्याला वंदन करायचं ते तू, आणि मधलं वंदन हे सगळं संपून गेलं. कसं झालं सद्गुरुनाथा, तया दोही परस्परे होय ना जव मेल रे तव दोहीचे सरे सरीसेची. महाराज म्हणतात काय घडलं, हां ते देखोनी मी या ते तया दोहो परस्परे होय ना जव मेल रे तव दोहीचे सरे सरी. कापूर आणि अग्नी यांचा एकमेकांशी संबंध होताच दोही एकदम नैशे होतात. तसं तुझ्या माझ्यामध्ये दोन ओव्या मिळून एक अर्थ सांगितला. तेवी देखेना मी याते तव गेले वंद्य वंदिते चैले कांते स्वप्नी ज्या जेवी. काय इतके दृष्टांत देतात ना, नाही सांगावं तरी पंचायतन सांगावं तर आईस पैस होतं. ज्याप्रमाणे पुरुष जागा झाल्यानंतर स्वप्नातली स्वप्न पडलं, स्वप्न पडलं, स्वप्नात कोण बघितली, कांता बघितली, ती गेली होती माहेरी, ती गेली होती कुठे माहेरी. आणि स्वप्नात कोण दिसली, कांता. आता मला रंगवून सांगायला वेळ नाही, तुमचं तुम्ही समजून घ्या. काय ज्ञानेश्वर महाराज, तेवी देखना मी यया ते तव गेली वंदे वंदिते जेलिया कांते स्वप्नीची जेवी. काय आणि स्वप्नात ती म्हणत होते बाहेरून घाऊन आलात, नाही ग नाही ग आणि जागावून बघतोय तो कोणीच नाही. अरे म्हटलं आपण उगीच घाबरलो. दृष्टांत कळला का, काय स्वप्नात बायको आहे असं वाटलं पण बायको नसून कल्पनेतून झाली मी एकच आहे. तसं इथे शिष्यही नाही गुरुही नाही, स्वप्नातून जागा झाल्यानंतर तसा मी एक आहे. तसं मला ज्ञानाची प्रतिती प्रगट झाल्यानंतर तू नाही मी नाही
तू आणि मी एकरूपता आहे, नाही का? स्वप्नामध्ये स्त्री आली, जागा झाला, संपलं. किंबहुना यया भारवा द्वैताची जेथ उपरवा, फेडोन्या स्वसखा श्री गुरु भेटला. फार सुंदर वाक्यरचना केली महाराजांनी. तेवी देखे किंबहुना या भाका द्वैताची जेथ फेका, काय घडलं? फेडोनी स्वसखा श्री गुरु, किंबहुना या भाका, जी द्वैताची भाक होती, जिथे द्वैताचे श्रम नाहीसे झाले, एकीकडे बाजूला सारून काय घडलं? कोण भेटला? सखा श्रीगुरु भेटला. आता सख्यावर जास्ती बोलत नाही, आज उद्या बोलेन. कोण भेटला? श्रीगुरु सारी खा असता पाठी राखा. कोण भेटला? सखा भेटला. सखा सखा सखा. मी अनेक दिवस ही व्याख्या सांगतो. काही मित्र असतात बरं का, सोयरेधारे असतात, काही जीवलग असतात, काही सखे असतात, नाही का? मित्र मित्र काय असतात? मित्र आयुष्यभर बदलत राहतात. तुमच्या आळीतले मित्र, आळी बदलली मित्र बदलला, घर बदलला मित्र बदलला, बरोबर आहे ना? मग शाळेत गेले तिथले मित्र निराळे, मग कॉलेजमध्ये गेले तिथले मित्र मैत्रिणी निराळे, बरोबर आहे ना? मग नोकरी लागली, जो तो आपापल्या वैसा व्यवसायात अडकला, काय मग काहीतरी फोनवर आहे, काय रे ए रम्या, अरे काय भेटला नाहीस? अरे काय तुला सांगू माधव, आता काय इतकं अडकलो आहे ना, आणि सकाळी 8 जातो, आता तुझ्यासारखंच माझं, रात्री 8-9 होतात, मग थकायला होतं, काय फोनसुद्धा नको. सकाळी इतके रात्र दिवसभर फोन चालू असतात, तो कानालाच बांधून ठेवला आहे. सध्या माणसं व्यवसाय खूप करतात, पूर्वी करतच नव्हते, त्यामुळे फोनची गरज नव्हते. आता काय प्रत्येक गोष्टीला, अहो भाजी विकायला सुद्धा फोन, रस्त्याला भाजी विकायला बसली ना ती म्हणते नवरा तिथून विचारतो का उशीर झाला तुला, आमच्या परवाच भाजी आम्ही गेलो, जाताना माई साहेब रस्त्यात भाजी खरेदी करतात, ती मेथी पालेभाजीची बाई निराळी आहे, मग तिच्यात दोंड्या ती बोलत होती, काय गा आ 9 झाले, झाले म्हणजे काय, विकायला या तुम्ही इकडे, 20 पेंड्या राहिल्यात, संपवते मग येते. म्हटलं काय मजा आहे, नवरा गप्प म्हणजे फोन इतका झाला पुष्कळ, मी आता गमती गमती, आता मला वेळ नाही तेवढा, आणि एवढा ऐकलं पुष्कळ झालं, याच्यातून समजून घ्या, बरोबर आहे ना? महाराज म्हणाले द्वैताची जेत फेडो निस, कोण भेटला? मासा मित्र काही ठराविक काळापुरते असतात, ठराविक काळामध्ये मित्र संपतात. ऑफिस झालं, हां ऑफिस झाल्यानंतर सगळे रिटायर बेट झाले, मग भेटायचं आता आपण भेटायचं, मग काहीतरी निमित्ताने भेटत तर कोणीच नाहीत, मग पर्वतीला भेटायचा ग्रट तयार होतो. कुठे निघाले? पर्वती. मग कुठे निघाले? इकडे. प्रत्येक रत्ल्यामध्ये तो ज्येष्ठ नागरिकांचा एक संघ असतोच, आणि ते आपले फिरत असतात, मग मग त्याच्यातले एक एक वैकुंठवासी होतात. काय पूर्वी 8 दिसत होता, आता 14 दिसतात. ते म्हटले दोघं वर गेले, दोघे 8 बिछाण्यावर आहेत, आम्ही कसे तरी चालत येतोय, कोणाला माहीत आता आपलं काय व्हायचं, काय व्हायचं, मागच्याचं झालं तेच व्हायचं, व्हायचंय का रिटर्न कळला का? असे मित्र संपले, सोयरेदारे आले, किती पुरते? हळदी कुंकू लग्न कार्य बसता उठता, काय झालं असायला? आता मला सुस्त तसं मी काय सांगू, त्या लग्नाचा काय असतो? बसता. आता बसता नाही, आता उभाच आहे. आता काउंटरवर जेव्हा असतं तेव्हा उभंच असतं, आता बसता कुठं आहे? पूर्वीच्या काळी की नाही, बसता म्हटलं की असे 5-25 यांचे, 5-25 त्यांचे, मग हे चांगलं काय, हे काय नाही,
अहो काका तुम्ही बघा की भाऊ मला त्यातलं काय करते. ते आपलं बायकांचं असं त्यांना बघू देत. हां सोन्याचं फक्त माझ्याकडे या. हां मग मामी हे कसं काय दिसतंय लुगडं? बरं दिसतंय, किंमत बघ. काय बायका वसतात हो, अमृतानुभव आहे का नाही तो कोळून प्या. किंमत बघ, अलीकडे दिसतं चांगलं पण तसं नसतं. घातलं की पोतेरं, कळलं का नाही पोतेरं? हां नाही आता तुम्ही गॅस पुसता, तुम्हाला पोतेरं काय कळणार? पोतेरं म्हणजे पूर्वी पांढरीच्या शेगड्या असायच्या त्या मातीच्या चुली, मग ते मातीचं भांड आणि ते पोतेरं, मग ते असं भिजवायचं ना असं असं बोळा सारवला की झालं पोतेरं. तसं एका धुण्यात तुझ्या बापाने लुगडं गेले, एका धुण्यात पोतेरे झाले, दे त्याला नाही वापर म्हणा तुमच्या घरातल्या शेगड्या नीट करायला. तुम्हाला माझ्याकडे मराठी चांगलं जुन्या काळातलं आधुनिक अध्यात्मातलं आणि व्यवहारातलं भरपूर ऐकायला मिळेल. आला कारण का लहानपणापासून या सगळ्यातून गेलो आहे मी, मला खेड्यात राहिलो आहे, झोपडीत राहिलो आहे, गोठ्यात सुद्धा झोपलो आहे. कुठलं काही म्हणजे इतकं जीवन फिरत 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 प्रवास उंटावून केले त्याच्यावर शहाणे ठरलो. घोड्यावरून केले, विमानातून तर होतच राहतात काय, पण सगळे बैलगाडी अमकत अमकत सगळा प्रवास आला, त्यामुळे खेडे पाडे शहरं सगळी बघितली, त्यामुळे पण टिपायचं तिथलं मला माहिती आहे आपल्याला. मन मंदिरा गजर भक्तीचा.